सध्या उष्णतेच्या झळा या माणसांनाच नाही तर मुक्या प्राण्यांना देखील बसू लागल्या आहेत, अशीच ही बातमी आहे. सांगलीच्या शिराळा तालुक्यातील तीव्र उन्हामुळे त्रस्त झालेला साप हा भर दुपारी डांबरी रस्त्यावर आढळून आलाय. यावेळी शिराळा तालुक्यातील पोलीस कर्मचारी संतोष पाटील हे रस्त्यावरून जात असताना त्यांच्या नजरेस हा साप पडला. त्यावेळी त्यांनी त्यांच्या जवळ असणाऱ्या बाटलीतील थंड पाणी ओतल्याने नागाने शांतपणे अंगाची काहिली मोडली. ब्युरो रिपोर्ट, शिवनेर प्राइम, सांगली. शिवनेर प्राइम टाइप करू, सक्सेस करा, घंटीच्या बटणावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.